शिवसेनेच्या विरोधात सुशील कुमार शिंदे नव्हे तर मी उमेदवार आहे, त्यामुळे जर भिडायचं असेल तर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माझ्यासोबत भिडा, अशी सडकून टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वडाळा इथं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि भाजपवर सडकून टीका केली. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार, शहराध्यक्ष चेतन नरोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की माता जिजाऊ अहिल्यादेवी यांचे संस्कार घेऊन सुप्रिया सुळे आणि मी भाजपसारख्या शत्रूविरोधात लढत आहोत. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार हे वयाच्या 83व्या वर्षी लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत आहेत. असं असतानाही भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र हे दोन्ही ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढा देत असताना भाजपकडून त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत यातून त्यांचे संस्कार दिसत असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. आपले वडील जर रात्रं दिवस लोकांसाठी असूनही हा महाराष्ट्र पिंजून काढत असतील आणि तुम्ही त्यांनाच विचारता, ह्याच्यावरून कळत की तुमची तुमचे संस्कार किती आहेत, तुम्हाला कशी कशी घरात शिकवण मिळते. भाजपचे जे उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले आहेत त्यांना जनता पार्सल असं संबोधते, असा टोलाही त्यांनी राम सातपुते यांचं नाव न घेता लगावला. तसंच निवडणुकीसाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही माझ्याशी भिडा, वडिलांवर काय आरोप करता. आणि ज्या माणसानं सोलापूरकरांसाठी संघर्ष केला तो अवघ्या सोलापूरकरांना माहिती आहे, तर तुम्ही त्यांना कसले प्रश्न विचारता. निवडणुकीत मी उमेदवार आहे, तुम्ही माझ्या कामाबाबत बोला, मी लोकांची कामं केली म्हणूनच आमदार झाले, तो पण एक संघर्ष होता. जर तुम्ही त्याला संघर्ष मानत नसाल तर तो माझ्या मतदारसंघातील मतदारांचा अपमान असल्याचं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अरे भिडायला तर माझ्याशी भेट ना, मी उभी आहे ना माझ्या वडिलांना काय एवढं बोलताय तुम्ही. आणि नाच म्हणायला पाहिजे तुम्हाला, ज्या माणसांनी संघर्ष केला तुमची माहिती नकोय, सगळं सोलापूरला माहितीये की या माणसांचा संघर्ष काय होते, तुम्ही कोण येऊन आम्हाला सांगता. नाच म्हणायला पाहिजे असं बोलायला. मी कधी कोणाच्या त्यांच्या वडिलांचा किंवा दादाने करतो, आपण सुसंस्कृत लोक आहोत, म्हणून मला इलेक्शन पण त्या पातळीला घेऊन नाही जायचं. मी उमेदवार आहे ते उभे नाही आले, भिडायचं तर माझ्या कामाबद्दल बोला. 15 वर्ष उगाच नाही माझ्या लोकांनी मला निवडून आणलं, तो पण संघर्ष होता. आणि तुम्ही माझे संघर्ष नाही म्हणजे तुम्ही माझ्या लोकांना अपमानित करताय, माझा नाही. कारण का आमची लोक कामाला बघूनच निवडणुकीत मतदान करतात, दुसरी गोष्ट बघत नाही.